माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दणका. फडणवीसांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांनाही दणका. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदभार स्वीकारताच मागच्या सरकारचे निर्णय बारकाईनं तपासू लागले. फडणवीस सरकारच्या काळातले सिंचन प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातल्या 4 सिंचन प्रकल्पांबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालंय. जवळपास 5,000 कोटी रुपये या सिंचन प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आले. भाजप सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत या सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र त्यासाठी येणारा खर्च आणि लागणारा निधी याबाबत या निर्णयामध्ये काहीच नमूद केलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. सरकारच्या कुठल्याही निर्णयाची फाईल ही अर्थ आणि नियोजन खात्याच्या मंजुरीशिवाय मंत्रिमंडळासमोर येऊच शकत नाही असा नियम आहे. मात्र अर्थ आणि नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे अशी फाईलच आली नसल्याचं कळतंय. त्यामुळे हे सिंचन प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. या तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातल्या वाघूर, हतनूर, वरणगाव आणि शेळगाव तर ठाणे जिल्ह्यातल्या भातसा प्रकल्पाची कामं संशयाच्या भोवऱ्यात आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं ग्रामीण भागात गावाअंतर्गत मूलभूत सुविधेची कामं, कोकण पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत येणारी कामं, तीर्थक्षेत्राच्या विकासाची कामं या अंतर्गत मंजूर झालेल्या कामांनाही स्थगिती दिली आहे. ठाकरे सरकार आल्यापासून अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे पुढच्या काळात सरकार आणि विरोधक यांच्यातला सामना आणखी जोरदार रंगण्याचे चिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.